गेल्या 4-5 दिवसापासून सांगली जिल्ह्यात काही तालुक्यातील नागरिकांना पुराच्या पाण्याचा सामना करावा लागतोय. सुदैवाने सध्या सांगलीकरांची पूरस्थिती टळली असली तरी भारतीय सेना दलाची तुकडी डोळ्यात तेल घालत कार्यरत आहे. ज्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने सुमारे 100 जणांची भारतीय सैन्य दलाची तुकडी बोलावली होती, ती तुकडी आपल्या कर्तव्यापासून तसंभर सुद्धा मागे हटली नाही अथवा त्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केली नाही. त्याचं असं झालंय की सांगलीतील मगरमच्छ कॉलनीतील रहिवाशांना पुराच्या पाण्यामुळे बाहेर जाता येत नाही आहे, आत येता येत नाही अशी आव्हानात्मक स्थितीत सैन्य दलाच्या तुकडीतील काही सैनिकांनी त्यांना जेवणाचे तसेच जेवण तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या अन्नधान्याची पाकिटे वितरित केली. तसेच सैन्य दलाच्या वैद्यकीय चमूने त्यांच्या आरोग्यविषयक स्थितीची काळजी घेत त्यांच्या आरोग्यविषयक बाबींची तपासणी केली. भारतीय सैन्य दलाच्या या निरपेक्ष कृतीने बाधित नागरिकांच्या चेहऱ्यावर मनस्वी आनंद पसरला. भारतीय सैनिक हे केवळ सीमेचेच रक्षण करतात असं नाही तर मानवीय भावभावनांच्या सीमेचं रक्षण त्यांनी केलंय यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.